मानसी जोडण्याचे कौशल्य महात्मा गांधी यांच्याकडे होते. एम ए नाईक यांचे प्रतिपादन. निपाणीत 9 ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात संपन्न. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपलं शेवटचं स्वतंत्र युद्ध भारत छोडो चले जाओ आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती, जी आज ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखली जाते, असे प्रतिपादन एम ए नाईक यांनी केले. ते निप्पाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सचिन लोकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राजू गुंदेशा हे होते. पुढे बोलताना नाईक म्हणाले, महात्मा गांधी यांच्याकडे माणसे जोडण्याचे कौशल्य होते. 1942 ची चळवळ गांधीजींनी इंग्रजांच्या विरोध उभी करून करो या मरो असा अंतिम नारा दिल्यानंतर ही चळवळ मोठ्या स्वरूपात भारत देशामध्ये उभी राहिली. देशाला स्वतंत्र मिळण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. त्यात अनुशेचा पुरस्कार जरी करण्यात आलेला असला, हिंसक मार्गाने चळवळ करायची नाही असं आमच्या चळवळ करणाऱ्या पूर्वजांनी जरी आपल्या संघटनेमध्ये ठराव केलेले असले, तरी शेवटी वेळ अशी आली की ही अहिंसा बाजूला ठेवूनच आपल्याला हा लढावा लागला. कारण अन्याय झालेला माणूस हा आपल्या गळ्यापर्यंत अन्याय येईपर्यंत थांबू शकतो, पण डोक्यावर ज्या वेळेला त्याचा अन्याय व्हायला लागतो त्यावेळेला मग माणसं करो किंवा मरो अशा टोकाला येऊ शकतो. तर आपला लढासुद्धा हळूहळू याच पद्धतीनं आला. आणि गांधीजींनासुद्धा वैयक्तिकरित्या ते जरी अहिंसेचे पुजारी असले, तरी अंतिम टप्प्यामध्ये आता आपल्याला आपल्या अहिंसेचा आग्रह धरून चालणार नाही. लोकांना त्यांच्या पद्धतीनं आता लढू द्या, त्यांना काहीतरी आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे या टोकापर्यंत गांधीजीसुद्धा आले. म्हणून ज्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये देशातले सगळेच लोक होते, नावं घ्यायची म्हटली तर त्याचे 7 खंड आहेत, तेव्हा इतक्या लोकांची नावं आपल्याला घ्यायचा येत नाही. आणि देशभर हा लढा आपण लढवला, तो कुणी लढवला तर गांधीजी एका टोकापर्यंत म्हणजे 42 चले जावचा आदेश देईपर्यंत गांधीजी हे या लढ्याचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते आपण मानलेले होते. तसे आणखी बऱ्याच संघटनांचे बरेच नेते प्रमुख होते, पण लढ्याचं प्रमुख होतं म्हणून आपण गांधीजीच्याकडे पाहतो. पण त्यांनासुद्धा शेवटी असं सांगावं लागलं की आता ही वेळ अशी आहे की जनतेच्या इच्छेप्रमाणे आपण हा लढा आता सोडून दिला. त्यांनी हा आता लढा लढवायचा, एका संघटनेने लढवायचा नाही. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, ब्रिटिश सरकारबरोबर वाटाघाटी केल्या, त्यांनी स्वातंत्र्य द्यावं अशा प्रकारचे काही ठराव केले, प्रयत्न केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने म्हणाले, भारत देश स्वतंत्र होण्यामध्ये महात्मा गांधीजींचे योगदान खूप मोठ्या स्वरूपाचे आहे. त्यांनी करो या मरो, असहकार चळवळ, छोडो भारत चले जाओ, विविध सत्याग्रह या सर्व बाबतीत ब्रिटिश व्यवस्थेला हादरा देण्याचे काम केलेले होते. भारत देश हा एकजूट ठेवण्याचे कार्य महात्मा गांधीजी यांनी केले असल्याचे सांगितले. आणि ते जगभर व्यापायला लागलं ते, आणि ह्याचा फायदा आपण घ्यावा म्हणून गांधीजींच्या मनात ही कल्पना सुचली. चर्चा सुरू झाल्या, क्रिप्ट म्हणून इथे एक अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली, मात्र ते कुठल्याही परिस्थितीत स्वतंत्र द्यायला तयार नाही. मात्र त्यांना भारताची मदत पाहिजे, भारताचं सहकार्य पाहिजे. त्यांना सहकार्य आम्ही करतोय, मात्र युद्ध संपल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल याची गॅरंटी नाही. इंग्रजांचं म्हणणं आहे की डोमिनियन स्टेट अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही हक्क देऊ, म्हणजे आपल्या अधिकारातील कारभार तुम्ही चालवायचा, हे गांधीजींना मान्य नाही. आणि इंग्रजांनी
तिथल्या पुढाऱ्यांना न विचारता एक अशी घोषणा केली की भारत युद्धामध्ये सामील झालेला आहे, भारताचं इंग्रजांना सहकार्य आहे, की न विचारता केल्यामुळं आणि काँग्रेस इतकी भडकली की तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे, आता तुम्ही न विचारता तुम्ही घोषणा केलेला. आता तुम्ही महात्मा गांधी जर इतिहास जर बघायला गेला की तेवढा सहजासहजी समजणारा तो इतिहास नाही आहे. आम्ही महात्मा गांधींना नुसतं काही हे धोतर काठी हे एवढंच बघायला लागलोय, मात्र हे महात्मा गांधी तशा पद्धतीचे नाहीत. महात्मा गांधी हे बॅरिस्टर आहे, त्यांनी इथे यायचे लीडरशिप त्यांनी तिथं दक्षिण आफ्रिकेमध्ये सिद्ध केलेली आहे. डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास कबीर वराळे, रेखा कांबळे, ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे, सचिन लोकरे, बाबासाहेब कळसकर, मधुकर पकाले, कदम सर, संतोष मिस्त्री, धनाजी कांबळे, विठ्ठल वाघमोडे, कुरणे गुरुजी, आर एस सनदी, अविनाश माने, भिकाजी कांबळे, बाबासाहेब कांबळे यांच्यासह लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.